हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत आगरी कोळी तांदळाची भाकरी. आणि त्यासाठी आपल्याला लागणार आहे तांदळाचं पीठ आणि पाणी. आता आपण एक ग्लास पाणी गॅसवर उकळवत ठेवायचं आहे. एक ग्लास पाण्यामध्ये साधारण 3 ते 4 भाकरी होऊन जातात. पाणी व्यवस्थितपणे उकळल्यानंतर आपण त्यामध्ये तांदळाचं पीठ टाकायचं आहे. आपल्या अंदाजाने आपण ते तांदळाचं पीठ टाकायचं आहे. आणि पीठ आपण पाण्यामध्ये व्यवस्थितपणे एकजीव करून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्याला वाटल्यास आपण त्यात आणखी पीठ ऍड करू शकतो. ते आपल्या अंदाजानुसार आपण करून घ्यायचं आहे. आता हे पीठ चांगलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. ते आपण मोठ्या परातामध्ये थंड करण्यासाठी साईडला ठेवून द्यायचं आहे. थोडं थंड झाल्यानंतर आपण थोडंसं पाणी घेऊन त्याचा चांगला मऊन गोळा तयार करून घ्यायचा आहे. ते पीठ आपल्याला चांगल्या प्रकारे मऊन घ्यायचं आहे. आपल्याला वाटेल तसं आपण थोडं थोडं पाणी त्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. हाताला पाणी लावून घ्यायचं आहे. आपण चांगल्या प्रकारे मळून घ्यायचं आहे. नरम करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे हे पीठ आपण तयार करून घ्यायचं आहे आणि साईडला प्लेटमध्ये ठेवून द्यायचं आहे. आता आपण भाकरी तयार करणार आहोत. त्यासाठी आपण परातांना थोडंफार पाणी लावून घ्यायचं आहे आणि पिठाचा गोळा घेऊन अशा प्रकारे पीठ थोडं परत मळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे करून एक पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे. आता आपण या भाकरी लाटण्याने कापणार आहोत. आता आपण लाटण्याला देखील थोडंफार पाणी लावून घ्यायचं आहे आणि भाकरी लाटून घ्यायची आहे. एका साईडला आपण तवा देखील गॅसवर तापत ठेवून द्यायचा आहे. ही भाकरी करण्याची सोपी पद्धत झाली.
आता लाटून झाल्यानंतर या भाकरीला आपण बोटाने थापून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे राऊंड शेप करून घ्यायचं आहे. ॲक्च्युली ह्या भाकरी हाताने थापल्या जातात, हातानेच बनवल्या जातात, पण आपण सोपी पद्धत म्हणून लाटण्याने लाटून घ्यायचं आहे. व्यवस्थितपणे सगळीकडे आपल्याला बोट उठून घ्यायची आहेत भाकरीला. आता ही आपली भाकरी तयार झालेली आहे. आपण गरम झालेल्या तव्यात ही भाकरी आपण टाकून द्यायची आहे. तवा कडकडीत तापवून घ्यायचा आहे व्यवस्थितपणे, नाहीतर भाकरी चिकटू शकते. थोड्या टायमानंतर भाकरीच्या साईडचे एज सुटले की आपण तिला पलटवून घ्यायची आहे. आणि दुसऱ्या साईडने देखील आपण व्यवस्थितपणे शिजवून घ्यायची आहे तिला. आता आपण हिला चेक करून घ्यायची आहे, शिजली असेल तर आपण ती पलटवून घ्यायची आहे परत. आता आपली भाकरी व्यवस्थितपणे फुगली आहे आणि आपली भाकरी तयार झाली आहे.
तुमची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.